मैत्रिणींनो नमस्कार. प्रशासकीय सेवेमध्ये असताना गाजवलेलं कर्तृत्व, त्यांची पोस्टिंग्ज, त्या काळात केलेलं आव्हानात्मक असं काम, त्यांच्या भोवतीचं वलय, याविषयी अधिकाऱ्यांविषयी बोललं लिहिलं जातं. पण त्यांना साथ करणारं कुटुंब, त्यांच्या पत्नी अनेकदा अंधारातच राहतात. त्यांचं जगणं, त्यातले चढ उतार समाजापुढे येत नाहीत. हे आयुष्य सर्वसामान्यांपुढे आणलंय प्राजक्ता आव्हाड यांनी आमची कहाणी आपली कहाणी या पुस्तकातनंच. तर त्यांच्या या एकंदर आयुष्याबद्दल, त्यांच्या लिखाणाबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. प्राजक्ता आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न, हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं आणि काय वेगळं सांगायचं होतं? पुस्तक लिहिण्यामागची भूमिका दोन तीन प्रकारची होती असं मला वाटतं. एक तर आमची जी पिढी आहे, म्हणजे पन्नाशीत आलेली जी पिढी आहे, त्या पिढीने फार मोठी स्थित्यंतर पाहिली सगळ्याच अर्थाने. म्हणजे भौतिक जगामध्ये, तंत्रज्ञानविषयक गोष्टींमध्ये, अर्थकारणामध्ये, आणि त्यामुळे या प्रचंड तंत्रविषयक स्फोट, ज्याला आपण म्हणू विस्फोट, जो झाला, आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की ज्ञान किंवा संधी या ज्या काही एका विशिष्ट वर्गाकडे आहेत, तिथपासून त्या मोकळ्या झालेल्या सगळ्यांपर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे आपण जे आपले सगळे भेदाभेद किंवा आपली मत, म्हणजे मतं असतात आपली, तर त्या पलीकडे जाऊन आपण जातपात, धर्म आणि अशा प्रकारच्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन एक समाज म्हणून आपली बांधणी होऊ शकेल अशी एक माझी अपेक्षा होती. परंतु असं काही होताना मला दिसलं नाही. आणि त्यामुळे एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा मला या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की एकीकडे आपण घटनेनी तर आपण समानच आहोत सगळे आपल्या राज्यघटनेनुसार, दुसरीकडे तंत्रज्ञानाने आज तळागाळातल्या माणसापर्यंत सर्व ज्ञान जगातलं पोहोचवलंय, आणि त्याचवेळी माणसांमधल्या भिंती मात्र खूप वाढतायत. हे एक पहिलं कारण होतं. दुसरं म्हणजे एक सामान्य नागरिक म्हणून आणि एक अधिकाऱ्याची पत्नी म्हणून दोन्ही बाजूने मी ह्या गोष्टी बघत होते की ज्या आपल्या आदर्शांच्या कल्पना आहेत, ज्यांच्याकडे पाहतो आपण की आपण कसं असावं किंवा आपल्या मुलांनी कसं असावं, त्या आदर्शाच्या संकल्पनाही अतिशय खालच्या दर्जाच्या किंवा ज्याला पांचट म्हणाव्यात अशा प्रकारच्या होताना दिसल्या. त्यामुळे आपण ज्या प्रकारचा समाज बांधला जाणं अपेक्षित होतं, 75 वर्ष झाली आता स्वातंत्र्य मिळून सुद्धा, तर तो कुठेतरी बांधला जायच्या ऐवजी अधिक विस्कळीत होत चाललाय असं एक कुठेतरी फिलिंग होतं. त्याचवेळी अधिकाऱ्याची पत्नी म्हणून मी दोन्ही गोष्टी बघत होते. एक समाजाचा जो एक दृष्टिकोन असतो की सरकारी काम हे प्रामाणिकपणे होऊ शकत नाही, दृष्टिकोन सगळ्यांचा दिसतो की हे असंच चालायचं, आपल्या देशात आपण कधी सुधारू शकत नाही असा प्रकारचा, तर ते दिसत होतं मला की असा जर आपणच म्हणत असलो, अगदी वेळ पाळण्याच्या सारख्या गोष्टीपासून आपण कुठल्याच गोष्टीमध्ये जर स्वतःच्या वागण्याकडे बघणार नसलो, स्वतः सुधारणा करण्यासाठी धडपड करणार नसलो, तर या सगळ्या बाकीच्या गोष्टींना काही अर्थ नाहीये. आणि त्यामुळे एक ती एक तिडीक माझ्या डोक्यात, संताप माझ्या मनात, तो एक गोळा होत होता. कारण की दुसऱ्या बाजूला ज्याच्यामुळे हे एक प्रकारे पुस्तक रचलं गेलं, तो माझा नवरा नीलकंठ आव्हाड आयएएस अधिकारी आहे, आणि आधी तो पोलीस सर्व्हिसमध्ये पण होता, आणि त्याच्या कामात मला दिसत होतं की जर एखाद्या अधिकाऱ्याने जर निश्चय केला आणि आपली बदली होऊ शकते, आपल्याला विरोध होऊ शकतो किंवा आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य अस्थिर होऊ शकतं, या सगळ्या गोष्टींची कल्पना असताना सुद्धा तुम्ही जेव्हा एखादं काम करायचं ठरवता आणि कुठल्याही परिणामांची पर्वा न करता ते करता आणि त्यांनी बदल घडतात आणि त्यामुळे मानसिकता बदलते. मानसिकता बदलणं हे माझ्या पण, मी पण जे काय काम करते आहे, आपण गप्पांच्या उघात बोलू पुढे, तर त्यामध्ये मला वाटतं की जोपर्यंत मानसिकता बदलत नाही लोकांची, तोपर्यंत अशा प्रकारची कुठलीही कामं किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांनी केलेली कामं ही तात्कालिक ठरतात. परंतु ती बदल होऊ शकतो आणि तो घडू शकतो आणि लोकांच्या मानसिकतेवर मात करायची गरज आहे. हे सगळं मला दिसत होतं. मी स्वतःही समाजकार्यामध्ये अगदी माझ्या विद्यार्थी दशेपासून होते आणि त्यानंतर स्वतः काही काळ अधिकारी म्हणून काम केलं आणि मग प्रत्यक्ष अधिकाऱ्याच्या घरातच असल्यामुळे मला तेही जग दिसत होतं. तर अशा सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटलं की आपण एक जी व्यक्तिपूजा असते भारतीय समाजामध्ये की आमका अधिकारी आला की सगळा जिल्हा सुधारणार किंवा आमका नेता आला की आपला देश एकदम रामराज्य होणार, अशा प्रकारची जी एक असा एक दृष्टिकोन असतो आणि मग सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपण या लोकांवर ढकलून मोकळे होतो. आपण मोकळे होतो म्हणजे हे लोक काही करत नसतात असं नाही, परंतु केवळ त्यांनी करावं आणि आपण अजिबात आपलं हात सुद्धा हलवायचं नाही आणि तरी सुद्धा अपेक्षा करायची की सगळं काही ठीक होईल, तर ह्या गोष्टींमध्ये जो एक सगळा विरोधाभास दिसत होता तो कुठेतरी व्यक्त झाला पाहिजे अशा भूमिकेमधनं हे लिहिलं गेलं. म्हणजे ठरवून लिहिलं असं मी म्हणत नाही,
जरूर मी माझ्या आमच्या आठवणींचा याच्यात वापर केला, अनुभवांचा वापर केला बेस म्हणून, परंतु त्यामध्ये मी एक नोकरशाही किंवा अधिकारी वर्ग कशा पद्धतीने वागतो, त्यामध्ये कसं वातावरण असतं, राजकीय जो एक घटक फार मोठा असतो अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीमध्ये, तो कसा वागतो, ज्या लोकांसाठी काम केलं जातं त्या लोकांच्या सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया कशा असतात, माध्यमांचं वागणं कसं असतं, कसं असायला पाहिजे किंवा त्यांनी त्यांचं भूमिका कशा ठेवायला पाहिजेत, अशा विविध याच्यामधनं लिहिलं. पर आणि शिवाय त्यामध्ये थोडा भाग असा पण आहे की मी एक अधिकाऱ्याची पत्नी म्हणून कशी घडले किंवा मुलांवर कसे कसे परिणाम झाले, या तर असं सगळं त्याच्यामध्ये मांडलं गेलं. नोकरशाहीचे रंगही एकीकडे अनुभवले आहेत, बरोबर, तरीही स्वतःतला माणूस जिवंत ठेवून जगाकडे बघण्याची दृष्टी आहे आणि ती या पुस्तकातनं दिसत राहते. तुम्ही आता बोलताना म्हणालात की तुम्हीही नोकरी केलीत, अधिकारी होतात, पण नीलकंठ यांच्याशी लग्नाआधी परिचय होता, गाठ कशी पडली? परिचय होता, आम्ही एकाच गावातले एकाच शाळा कॉलेजमध्ये शिकलेले आणि एक आमचा 5-6 विद्यार्थ्यांचा आमचा एक गट होता आणि आम्ही सर्वजण स्पर्धा परीक्षा देत होतो आणि कुठल्या ना कुठल्या म्हणजे एमपीएससीच्या माध्यमातून किंवा यूपीएससीच्या माध्यमातून कुठे ना कुठे सगळी मंडळी सिलेक्ट झाली. तर त्या काळामध्ये अभ्यासाच्या निमित्ताने जवळ आलो आम्ही आणि लग्नानंतर तर एक वेगळ्या वाटेवरच सगळं आयुष्य गेलं, सुरू झालं. एमपीएससी यूपीएससीच्या परीक्षांचा उल्लेख आता निघाला, पण तुम्ही ज्या वेळेला या परीक्षा देत होतात तेव्हाची संख्या आणि आता ज्या संख्येने मुलं यूपीएससी एमपीएससी कडे जातात त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे असं वाटतं तुम्हाला, आणि त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? जमीन आसमानाचा फरक आहे संख्येमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये, अर्थात मी काही आम्ही काही फार पूर्वीच्या काळातले वगैरे नाही असं मी म्हणेन, साधारणतः 92-93 पासून 96 पर्यंत या काळामध्ये, तर त्या काळामध्ये उपलब्ध असलेलं म्हणजे मार्गदर्शन किंवा तशा प्रकारच्या अकॅडमीज किंवा अभ्यासासाठी उपलब्ध असलेलं मटेरियल या सगळ्या गोष्टींच्या मानाने निश्चितच आता खूपच त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. खूप अकॅडमीज निघालेल्या आहेत, खूप जास्त प्रमाणात जागृती झालेली आहे आणि त्या काळाच्या मानाने अधिक ज्याला आपण म्हणू ग्रामीण भागातली तळागाळातली मुलंही खूप यामध्ये यायला लागली. तर हे फार सकारात्मक चित्र दिसतं मला की खऱ्या अर्थाने मुलं सगळ्या क्षेत्रामधनं, सगळ्या भागांमधनं, सगळ्या आर्थिक स्तरांमधनं, सगळ्या सामाजिक स्तरांमधनं आता अधिकारी पदाच्या याच्यात यायला लागलेली आहेत. पण त्याचवेळी असंही वाटतं दुसऱ्या वेळी की एकदा तुम्ही त्या परीक्षा द्यायला लागलात की बऱ्याचदा असं होतं की तुम्ही मग ते सोडू शकत नाही आणि मग आहेत तेवढे चान्सेस घेत राहायचे आणि मग त्यावेळी कधी कधी अतिरेकही होतो. या गोष्टीचंही भान सुटतं की उपलब्ध असलेल्या जागा आणि देणाऱ्या लोकांची संख्या की यात इतकं व्यस्त प्रमाण आहे की त्यातल्या म्हणजे हे कुणीही सांगू शकेल, याला फार अभ्यासाची किंवा संशोधनाची गरज नाही की त्यातल्या सगळ्या लोकांना त्या पोस्ट मिळणं अवघड असतं. तर त्यामुळे हा सारासार विवेक थोडासा ठेवणं आवश्यक आहे की आपण किती अटेम्प्ट घेणार आहोत, पूर्णपणे आपण तयारी केलेली आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खासगी क्लासेस आणि अकॅडमीज ज्या निघाल्यात तर तेवढा पैसा भरून आपल्याला ते झेपतंय का सगळं, या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार जरूर केला पाहिजे असं मला वाटतं. हो, म्हणजे सगळं सोडून केवळ त्याच्याच पाठीमागे लागणं बरोबर, काही वेळेला धोक्याचं. पतीला अधिकारपद मिळालं की अर्थातच काही जबाबदाऱ्या पत्नीवर पण येतात, तर अशा काही जबाबदाऱ्यांचा आम्हाला थोडं सांगा ना त्याच्याबद्दल आणि त्या जीवनशैलीशी तुम्हाला कसं जुळवून घेता आलं? फार गमतीशीर असा अनुभव होते सगळे. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आवश्यकता आहे की अधिकारी जो परीक्षा एक पास करून त्या सेवेमध्ये येतो तर त्याला जे काही काडर मिळालेलं असतं किंवा त्याला जी सर्व्हिस मिळालेली असते त्यानुसार एक किमान लेव्हलचं किंवा किमान पातळीवरचं त्याला प्रशिक्षण त्याच्या प्रशिक्षण अकॅडमीमध्ये दिलेलं असतं. पतीबरोबर तुम्ही जाता त्या काडरमध्ये तेव्हा बायकोसाठी अशी कुठलीच व्यवस्था नसते, कुठलंही ट्रेनिंग नसतं किंवा भाषा शिकवण्याची व्यवस्था नसते किंवा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य आता सुरू करायचंय अशा प्रकारचं कुठलंही तुम्हाला फॉर्मल ज्याला म्हणू आपण डोक्यात काहीच पिक्चर नसतं आणि त्यामुळे अगदी म्हणजे तुमचं गृहराज्य तुम्हाला जर कॅडर म्हणून मिळालं असेल तर निदान भाषा आणि जेवण खाण किंवा एकूण या सगळ्या संस्कृतीचा प्रश्न येत नाही. परंतु जेव्हा तुम्ही संपूर्णपणे वेगळ्या ठिकाणी जाता, माझ्या बाबतीत तर 2 वेळा झालंय की आधी मी पोलीस सर्व्हिसमध्ये नीलकंठ असताना मला काश्मीरमध्ये आम्ही गेलो आणि आयएएसमध्ये आल्यावर पंजाबमध्ये गेलो. तर या दोन्ही ठिकाणी भाषेचा प्रश्न शिवाय कल्चरल शॉक ज्याला म्हणता येईल की पूर्णपणे वेगळी विचारसरणी आणि तिथे तुम्हाला अगदी छोट्या छोट्या नेहमीच्या पदार्थांचे सुद्धा नावं समजत नाहीयेत किंवा
लोकांशी कसं वागायचं किंवा नोकरचाकर घरात आहेत किंवा त्यांच्याशी कसं वागायचं त्यांच्याकडनं काम कसं करवून घ्यायचं किंवा आपल्याला काही गरज असेल तर ती घरामध्ये कशी पूर्ण करायची या सगळ्या गोष्टी एकदमच आपलं जे आधीचं आयुष्य असतं त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आयुष्य असतं. हा एक प्रकार. दुसरं म्हणजे कुठल्याही प्रकारचा खासगीपणा नसतो या आयुष्यामध्ये. म्हणजे तुमच्या घरामध्ये विशेषतः डिस्ट्रिक्ट पोस्टिंग असताना तर फारच होतं की ड्रायव्हर आहेत, गनमॅन आहेत, टेलिफोन ऑपरेटर आहे, घरामध्ये नोकर आहे, तुमचं स्वीय सहाय्यक आहेत आणि असं सगळे लोक तुमच्या आसपास वावरत असताना तुम्ही कुटुंब म्हणून जेवणाच्या टेबलावर बसून सुद्धा जे काय बोलत असतात ते सुद्धा कदाचित सगळं बाहेर जात असतं. त्यामुळे ते भान यायला खूप वेळ लागतो. आपण मोकळेपणाने बोलतो गोष्टी सगळ्या किंवा मोकळेपणाने कुणालाही भेटतो किंवा बोलतो किंवा काम करायला सुरुवात करतो तर यामध्ये एक थोडंसं स्वतःला रोखून धरणं आणि स्वतःला अंदाज आल्याशिवाय एकदम कुठल्याही गोष्टीशी किंवा कुठल्याही माणसाशी संबंध. हे एक्सटेंडेड कुटुंबच आहे. एक्सटेंडेड कुटुंब असतं. त्यांचीही काळजी. बरोबर बरोबर. आणि तर त्यामुळे ह्या गोष्टींची या गोष्टी शिकाव्याच्या लागतात आणि त्यामध्ये असंख्य चुका आणि असंख्य गमती जमती होऊनच हा प्रवास पार पडतो. भाषेचा प्रश्न विशेषतः मी पुस्तकातही लिहिलेत बरेच किस्से त्याच्यामध्ये की ते समजायला लिहिता वाचता तुम्ही पुस्तकं वाचून समजू शकता पण बोली भाषा आणि ज्याला संवाद म्हणता येईल तो व्यवस्थित यायला अशासाठी पण अडचण येते समजायला ती भाषा की बायकोचं किंवा एकूण कुटुंबाचं बाहेरच्या जगाशी असलेलं जे एक्सपोजर आहे ते फार कमी असतं. बरोबर. एक तर तुम्ही नवीन जागेत ऍडजस्ट होत असता आणि दुसरं म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये तुम्ही मिसळू शकत नाही त्यामुळे तुमचाच एक अधिकारी वर्ग जो असेल त्यांच्याकडेच तुमचं थोडंफार जाणं येणं होणार आणि त्यामुळे जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष ती भाषा बोलत नाही किंवा प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला जात नाही तोपर्यंत ती भाषा समजत नाही, त्यांचा विचारपद्धती समजत नाही आणि संस्कृतीही समजत नाही तिथली असं होतं. म्हणजे जे काही ज्ञान तुम्ही मिळवता पुस्तकांमधून किंवा वाचन करून ते पुस्तकी ज्ञान राहतं. बरोबर. तर दोन ते तीन तिथला माणूस कसा जगतो हे ते कळायला मार्ग असतो. अनेकदा सामान्य माणसाशी पण संपर्क आपला राहिला पाहिजे, त्याची सुख दुःख कळली पाहिजेत. कोर्टामध्ये जाऊन तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. कोर्टामध्ये मी आता पंजाब आणि हरियाणा हायकोर्टामध्ये मी मेडिएशनचं काम करते. मेडिएशन ही संकल्पना आता अगदी जिल्हा न्यायालयापासून सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडे चालते आणि याचा बेसिक मूलभूत त्याची कल्पना त्याच्यामागची अशी आहे की ज्या प्रकारच्या केसेस म्हणजे आपण ज्याला मॅट्रिमोनियल केसेस म्हणू किंवा सिव्हिल स्वरूपाच्या केसेस असतात तर त्या केसेस मेडिएशन सेंटरकडे येतात आणि त्या कोर्ट कॉम्प्लेक्समध्येच बसतो आम्ही आणि मग शांततेने सल्लामसलत करून बंद खोलीमध्ये बसून आणि दोन्ही बाजूंना पूर्णपणे विश्वासात घेऊन विचारात घेऊन विशेषतः घटस्फोट घटस्फोटासारख्या किंवा म्हणजे मॅट्रिमोनियल डिस्प्यूट कुठल्याही प्रकारचे पुन्हा ते घर वसवणं असेल किंवा घटस्फोटाकडे असेल तर ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती कमीत कमी त्रासामध्ये कमीत कमी मनस्तापामध्ये आणि जवळपास शून्य खर्चामध्ये कारण मेडिएटर्सने त्यांनी काही द्यायचं नसतं. मेडिएटर हा कुणाचाही वकील नसतो त्यामुळे त्याचे वैयक्तिक इंटरेस्ट काही नसतात त्याच्यामध्ये आणि त्यामुळे पूर्ण वेळ देऊन आणि पूर्ण शांततेने काउन्सिलिंग आणि लीगल ऍडवाईस अशा दोन्ही आणि एक प्रकारे थोडक्यात सांगायचं तर स्वतःचा एक कोर्टासमोर होणारा निर्णय तुम्ही स्वतःच लिहिता की मी या या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकतो किंवा आमचं नसेल जमत तर आमचं देणं घेणं जे काय असेल किंवा पोटगी द्यायची असेल किंवा मुलांचा ताबा असेल या ज्या काही गोष्टी व्हायच्या त्या तुमच्या सल्ल्याने त्याचा पुढचे धोके काय आहेत त्याला किती वेळ लागू शकतो किंवा काय काय होऊ शकतात अडचणी याचं एक संपूर्ण चित्र त्यांच्यासमोर उभं केलं जाऊ शकतं आणि काउन्सिलिंग केलं जातं की या अशा प्रकारे तुम्ही केलं पाहिजे ऍडजस्ट किंवा मुलांसाठी केलं पाहिजे किंवा अशा प्रकारे घर तुटल्याने किंवा तुम्ही वर्षानुवर्ष एक सुरुवातीला असतं बऱ्याचदा की नाही आम्ही आयुष्यभर लढत जाऊ आमचं नुकसान झालंच आहे तुमचंही करू अशा प्रकारे बऱ्याचदा एक आणि होतं तसं अन्याय खूप झालेला असतो त्यामुळे होतं पण तसं पण त्यावेळी त्यांना ही जाणीव करून देणं आवश्यक असतं की असं प्रकारे लढत राहून अंतिमतः ते कुणाच्या हातात काहीच पडणार नाही. पण एकाच कुटुंबातले जमिनीचे वाद भांडण चालतात लोकांची किंवा बिझनेस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतात त्यांच्यात काही आर्थिक देवाणघेवाण छोटी किंवा काही कराराच्या संदर्भात असं अशा प्रकारचे पण त्यात अतिशय एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. परंतु हायकोर्टामध्ये मेडिएशनचं काम करण्याची जी म्हणजे फेज होती माझी ती बऱ्याच उशिरा आली. तत्पूर्वी मी भाग्यवान समजते स्वतःला की मला अतिशय तळागाळात जाऊन काम करण्याची संधी दोन तीन गोष्टींमुळे मिळाली. एक तर पंजाबमध्ये रेडक्रॉस आणि चाइल्ड वेलफेअर कौन्सिल शिवाय असोसिएशन फॉर सोशल हेल्थ इन इंडिया अशी ज्याला म्हणतात अशा सर्व जुन्या संस्थांची ऑफिसेस प्रत्येक जिल्ह्यात आहेत आणि ती त्या त्या कलेक्टर ऑफिसशी जुळलेली असतात आणि कलेक्टर हा त्या याचा पदसिद्ध अध्यक्ष असतो
आणि त्याची बायको किंवा ऍडिशनल कलेक्टर्स किंवा इतर जे अधिकारी असतात त्या सर्वांच्या बायकांना त्याच्यावर मानद एक तुमची पोस्ट असते. त्यामुळे तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन काम करू शकता. माझी आधीपासूनच पार्श्वभूमी अशी होती घरामधली पण आणि माझी पण की सामाजिक कार्यामध्ये कायम सहभाग माझा राहिलेला आहे. माझी एक नैसर्गिक ज्याला म्हणतो कल त्याकडे असल्यामुळे माझ्या दृष्टीने ही दोन अर्थाने सुवर्ण संधी होती की मला काम करायला मिळालं, त्यासाठी मला एक रेडीमेड प्लॅटफॉर्म मिळाला. तिथं काम कितपत होत होतं किंवा हा एक वेगळा मुद्दा आहे आणि मी जाऊन तिथं खूप मोठं काम उभंही करू शकले. परंतु एक ऑफिशियल तुम्हाला सुरुवातीच्या काळात तरी काहीतरी असणं आवश्यक असतं, कारण की तुम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळू शकत नाही, तुम्ही तुमचं स्वतंत्र काम करू शकत नाही सुरुवातीच्या काळामध्ये, कारण लगेच लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. तर त्यामुळे तो बॅलन्स राखण्यासाठी सुद्धा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खऱ्या अर्थाने मला काम करायला संधी मिळाली तिथे आणि त्यामुळे रेडक्रॉसच्या माध्यमातून म्हणजे रुग्णांसाठी सुविधा देणं, औषध वाटप करणं किंवा वेगवेगळ्या अगदी दूरदूरच्या गावांमध्ये जाऊन शाळांमध्ये कॅम्प्स घेणं, मुलींवर महिलांसाठी काम करणं आणि चाइल्ड वेल्फेअर कौन्सिलच्या माध्यमातून म्हणजे ड्रग्सचे वगैरे प्रश्न पंजाबमध्ये खूप आहेत ते माहितीच आहे आपल्याला सगळ्यांना. तर अशा प्रकारच्या मुलांसाठी किंवा ज्युवेनाईल जी गुन्हेगार मुलं असतात त्यांच्यासाठी आणि आता सुद्धा हे काम चालू आहे. मी सध्या त्याची इलेक्टेड चेअरपर्सन आहे चाइल्ड वेल्फेअर कौन्सिल पंजाबची आणि गव्हर्नर पंजाब यांच्या खाली लगेच काम करतो आणि त्यामुळे पंजाबच्या सर्व 23 जिल्ह्यांमध्ये जे कोविड ज्यांना त्याचं हे सहन करायला लागलं संकट आणि त्यामध्ये त्यांचे एक किंवा दोन्ही पालकांचा मृत्यू झालेला आहे अशा मुलांसाठी आम्ही आता त्या सर्व मुलांना त्यांचं 12वीपर्यंत शिक्षण आणि पुढे त्यांचं व्यावसायिक शिक्षण घेता येईल, त्यांना पायावर उभं राहतील अशा पद्धतीने आम्ही पुढच्या 6-7 वर्ष हा कार्यक्रम चालेल. कारण ती मुलं सगळी लहान लहान आहेत आणि त्यातली 7-8 मुलं तर अजून शाळेतही जात नाहीत जे आमच्याकडे केसेस आल्यात त्या. तर त्यामुळे शक्य आहे की हा 10-12 वर्षापर्यंत सुद्धा चालेल पण प्रयत्न आहे अशा प्रकारची. आणि शिवाय फॅमिली काउन्सिलिंग सेंटर जी मी मग अशी उल्लेख केला आशीची, तर त्याच्या माध्यमातून मला हा खूप मोठा अनुभव मिळाला की तुम्ही तिथे बसणं आणि ते तुम्ही सेंटर चालवता आहात आणि कलेक्टरचं किंवा ज्या कुठल्या पोस्टवर तो असेल त्यांचं स्वतःचं लक्ष आहे, पोलीस प्रशासन पण त्याच्यात सामील करून घेतलं आणि महिलांच्या कायदेविषयक अधिकारांबद्दल किंवा अडचणींबद्दल अगदी ग्रामपंचायतीपर्यंत म्हणजे लोकल जी टीम होती, स्थानिक जी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था होत्या त्यांच्यामधले जे कार्यकर्ते होते त्यांना त्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन खूप आम्ही तळागाळापर्यंत पोहोचू शकलो आणि ते सेंटर इतकं चांगली चालली जिथे जिथे आम्ही जिल्ह्यात होतो. तर हा सगळा अनुभव तुकड्या तुकड्यात झाला कारण बदल्या खूप झाल्या. आम्ही तेच पुढचा प्रश्न विचारणार होते की काम एखादं उभं करायचं तोच पुढच्या बदलीसाठी पुढे जाण्याचा वेळ येते आणि ते काम सगळं सोडून द्यावं लागतं. तर तो धागा घेऊनच पुन्हा पुढच्या गावात जायचं आणि तसंच काम उभं करायचं. बरोबर. किती वेळा केलं आता म्हणजे किती वेळा केलं नाही असा प्रश्न जास्त योग्य राहील, कारण की साधारणतः अपेक्षित असतं की एका पोस्टवर तुम्ही 3 वर्ष राहता परंतु कधी 2 वर्ष, कधी 1.5 वर्ष, कधी 6 महिने, कधी 3 महिने, कधी 3 आठवडे, 15 दिवस इथपर्यंत सगळ्या अशा प्रकारच्या बदल्या झाल्या. आणि एका काळामध्ये तर आम्ही एका वर्षामध्ये 6 बदल्या झाल्या. मुलं आमची 4 ट्रायमिस्टर्स असतात, ती 4 वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये गेली आणि मग तुमचं सामान वाईंडअप होतंय, म्हणजे नवरा एकीकडे, मी आणि मुलं एकीकडे रेस्ट हाऊसमध्ये, सामान आधीच्या 2-3 बदल्यांच्या ठिकाणी, अशा सगळ्या याच्यातनं गेलो. आणि अर्थात तो खूप त्रासदायक काळ होता की तुम्ही नुसते बसलेले आहात आणि तुम्हाला काहीच करता येत नाहीये आणि तुमचा काही कंट्रोलही नाही त्याच्यावर आणि तुम्ही तुमच्या मूल्यव्यवस्था तुम्ही तुमची सोडू शकत नाही हे कळतंय आपल्याला की आपल्या बरोबर हे का होतंय. आणि तरी सुद्धा पण असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमधनं, म्हणजे आता जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं की त्या त्यावेळी जरी मनस्ताप झाला खूप त्रास वगैरे असं मी म्हणणार नाही, कारण सरकारी सेवेमध्ये आणि ते सुद्धा एवढ्या उच्च पदस्थ सेवेमध्ये आल्यावर तुम्हाला अशा काही अडचणी येत नाहीत की आता तुम्ही राहणार कुठे, तुम्हाला नोकर चाकर किंवा मदत मिळणार की हा काही प्रश्न त्यात नसतो. त्यातला तुम्ही महत्वाचा मुद्दा म्हणाला की मूल्यव्यवस्था स्वतःच्या जपून ठेवणं आणि काम करत राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही हा संघर्ष कसा करत राहिलात इतक्या वर्षांसाठी? एक तर पर्याय नव्हता, त्यामुळे तुम्ही एकदा त्यात पडलात की तुम्हाला पोहत राहावं लागणार, हा एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहावं लागणार ही एक स्वीकारलेली होती गोष्ट. दुसरी गोष्ट की अमुकच पोस्टिंग मिळालं पाहिजे, मोठ्या शहरात मिळालं पाहिजे किंवा ज्याला आपण क्रीम पोस्टिंग्स, मलईदार पोस्टिंग्स, अशा कुठल्याच गोष्टीत आमचा कुठलाच इंटरेस्ट नव्हता. जिथे कुठे पाठवू तिथे आम्ही मनापासून काम करणार. आणि सुदैव असं की
दोघांचाही विश्वास एकाच मूल्यावर असल्यामुळे असे आमच्यात कधी संघर्ष झाले नाहीत की बाबा तू ऍडजस्ट करून घे किंवा मुलांचे आपण किती हाल करतोय किंवा मी किती फिरत राहायचं म्हणजे माझं एक काम जरा सेट होतंय तर पुढे बदल्या. आणि होतं असं की बायकोला ते डबल सहन करावं लागतं की तुम्ही पहिलं सगळं चमच्यापासून पलंगापर्यंत सगळ्या गोष्टी पॅक करायच्या त्या दुसरीकडे जाऊन ते पुन्हा सगळं सेट करायचं आणि मध्ये हाती बदल्या झाल्या की मुलांचा जो काही बुडलेला अभ्यास आहे तो परत जाऊन नवीन शाळेत जा ते सगळं सामान आणा ते करून घ्या आणि हे सगळं पडून करून जरा हुश म्हणेपर्यंत पुन्हा बदली असं खूपदा झालं. तर त्यावेळी अगदी फ्रस्ट्रेटिंग पण हे होतं की एक काळ असाही आला होता की मला असं वाटलं की आता मला काहीच करायचं नाहीये की प्रत्येक गोष्ट मी जी काही उभी करते अहंकार नाहीये त्यात की मी काही केलं उभं पण असं जाणवत होतं की येस तुमच्या जाण्याने तुमच्या मनापासून तुम्ही काम करता आहात तेव्हा तिथं काहीतरी उभं राहतंय आणि लोकांना जो विश्वास कामातनं आम्ही दोघंही देऊ शकलो की येस बदल घडवू शकतो माणसं काम करू शकतात आणि ती तुमच्या बरोबर उभं राहून करू शकतात की स्वतःचं आम्हाला जो पद किंवा अधिकार किंवा जो हे सगळं सोयी सुविधा मिळतात ते आमच्या मौजेसाठी नाहीत आमच्या चैनीसाठी नाहीत कुटुंब म्हणून आम्हाला त्याचा फायदा मिळतोच आहे सगळा परंतु ते चांगलं प्रशासन देण्यासाठी आणि जे काय आम्हाला अधिकार मला मानद अधिकार मिळाले असतील सगळे त्याला तर ऍक्च्युअलीच मिळाले तर त्या सगळ्यांचा उपयोग आणि त्या सगळ्यांचा वापर फोकस आमचा सगळा कामावर आहे हे लोकांना जाणवत होतं आणि त्याचे बदल घडवून म्हणून त्यासाठी दुःख जास्त व्हायचं की आपण एक विश्वास निर्माण करतो आपण एक स्वयंसेवी संघटनांमध्ये लोक गोळा करतो आणि एकदम सगळं गेल्यावर त्यांच्या दृष्टीने ते फार अवघड होतं कारण नवा येणारा अधिकारी तसाच असेल असं नाही बऱ्याचदा असंही जुळवून घेणं जुळवून घेणं आणि बऱ्याचदा असंही होतं की नवे अधिकारी अशा बुद्धीचेही असतात बऱ्याचदा की पहिल्यांनी केलंय ना मग आम्ही ते पुसून काढणार सगळं यामध्ये हे लक्षात घेत नाहीत ते की आपण आज आहोत उद्या आपणही जाणार आहोत पण जिथे लोकल टीम आपण जी तयार केली किंवा जी झालेली आहे त्यांच्या बरोबर काम करायचं नसेल तर दुर्लक्ष करा त्यांच्याकडे निदान पण पुसून टाकणं हा प्रकार झाला की मग ते कायमचे निराश होतात ते लोक आणि पुन्हा त्यांना उभं करणं अवघड जातं असं. पण तुम्ही हे जे काम केलं ठिकठिकाणी ते नेमकं कशा स्वरूपाचं होतं म्हणजे मग असं कोर्टातलं पण उल्लेख केला मेडिएशनचा पण इतर स्वरूप म्हणजे मुलांसाठीचं पंजाबमधल्या तुम्ही बोललात पण या सगळ्यातनं मानसिकता बदलण्याकडे तुम्ही किती यशस्वी झालात किंवा त्या संदर्भातले प्रयत्न कुठे कुठे केलेत आणि त्याच्यात भेटलेली माणसं कशी होती. पंजाबमधल्या लोकांबद्दल किंवा काश्मीरमधल्या लोकांबद्दल बोलीन या प्रकारच्या जेव्हा कामं झाली ही तेव्हा म्हणजे मुलांसाठी सायमशाळा निघाल्या की जी मुलं मजुरी करतायत किंवा जी बेगिंग करतायत शेतावर कामावर वगैरे नाही जात तिथे फारशी कारण पंजाबमध्ये एवढी पण गरिबी नाही आपल्या तुलनेमध्ये परंतु अशी आहे की जी विस्थापित होऊन आलेले जे शेतमजूर आहेत किंवा अशा प्रकारची कामं शारीरिक श्रमाची कामं करणारी जी लोकसंख्या आहे त्या मुलांच्या शिक्षणाकडे फारसं लक्ष जात नाही आणि त्यामुळे त्यांच्यासाठी अनेक स्कीम्स असल्या तरी सुद्धा त्या स्कीम्स एकीकडे राहतात मुलं दुसरीकडे राहतात आणि त्यांच्यामधली जी सांधे जोडवायला पाहिजे ती होत नाही बऱ्याचदा तर त्यासाठी प्रयत्न केले पुष्कळ आणि मानसिकता अशा अर्थी बदलली जेवढा जेवढा काळ आम्ही तिथे होतो असं मी निश्चित म्हणेन की माझ्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर की स्वतः तुम्ही तिथे जाऊन उभे राहता आणि रोज भेटी देता तुम्ही धडपड करतात बाहेरनं चांगली चांगली माणसं तुम्ही बोलावता आहात मग ते निवृत्त शिक्षक असतील अधिकारी असतील किंवा बिझनेसमॅन असतील तुम्ही त्यांना तिथे घेऊन येत आहात आणि माझा उद्देश सुरुवातीपासून असा राहिला की चॅरिटी करू नका दया नका दाखवू की थंडी आली त्यांना ब्लँकेट्स वाटा मग काय दप्तरं वाटा मग कपडे वाटा अन्न वाटा ह्याच्यामुळे आपण त्यांना पंगू करतो असं मला वाटतं म्हणजे एखाद्याला गरज असेल तर जरूर मदत केली पाहिजे पण त्याला सवय लावून ठेवता कामाने की आणि मग त्यामुळे काय होतं की पुन्हा तेच होतं की ज्याला आपण म्हणतो की सांख्यिकी दृष्टी आपण खुश होतो की अरे आपण एवढ्या गोष्टी वाटल्या एवढ्या कार्यशाळा घेतल्या एवढे आपण हेल्थ कॅम्प घेतले पण त्याचा दीर्घकाळ काम केलं ते तिथेच राहतात आणि त्यांना आपण सवय लावून ठेवतो की हे असं होतं किंवा ज्या मुलींसाठी वगैरे दूरदूरच्या शाळांमध्ये हेल्थ कॅम्प व्हायचे तिथे त्यांना महिनाभराच्या वगैरे आयर्नच्या टॅबलेट्स दिल्या जायच्या की तू आपल्याकडे नॉर्मली बायका निघतातच आणि मुली निघतातच पण मला हा प्रश्न नंतर पडायला लागला सुरुवातीला मला आनंद व्हायचा किंवा आपण गेलोय आणि तिथे मुलींशी मी संवाद साधायचा प्रयत्न करायचा त्यांचा प्रश्न काय आहे किंवा त्यांना काय अडचणी येतात आणि त्याचा दुहेरी फायदा असा व्हायचा की मला माझ्या कामात फायदा व्हायचा आणि घरी याला सगळा रिपोर्ट मिळायचा की आमच्या गावामध्ये असं आहे रस्ते खराब आहेत किंवा तिथे पंचायतीची समितीची बिल्डिंग खराब आहे किंवा म्हणजे शाळेची अवस्था खराब आहे किंवा मुलींच्या शिक्षणामध्ये या अडचणी आहेत अशा प्रकारचं रिपोर्ट याला घरबसल्या मिळायचा माझ्यामुळे आणि मला प्रत्यक्ष म्हणजे असं नाही झालं की मी खोलीत बसून काम
करती प्लॅन आखती आणि ते कुठेतरी भलतीकडेच चाललंय आणि मधला पत्ताच नाही की एक्झॅक्टली काय चाललंय. तर त्यावेळी मला या गोष्टी जाणवल्या की तुम्ही एक महिन्याच्या गोळ्या देता आणि पुढं काय त्यांचं, म्हणजे त्यांच्यात तुम्ही तब्येत चांगली ठेवण्यासाठी त्यांना रिसोर्सेस आहेत का तेवढं, तुम्ही त्यांना का ती एक महिन्याच्या गोळ्यांनी किती मुलींचा अॅनिमिया संपणार, अशा प्रकारच्या गोष्टी. त्यामुळे एक छोटं काम करा, पण एकाच ग्रुपवर सातत्याने काम करत राहिलं तर आपण एका गावासाठी किंवा एका शाळेतल्या मुलींसाठी दीर्घकाळ काम केलं तर त्यांच्यात निश्चित फरक पडू शकतो. आणि याचा खूप चांगला प्रतिसाद मला मिळाला शिक्षकांकडनं, विद्यार्थ्यांकडनं आणि बाकीच्या लोकांकडनं सुद्धा. सातत्याने आणि दीर्घकाळ, सातत्याने आणि दीर्घकाळ सूत्रीय, म्हणजे कामाचं सूत्र हे आहे. बरोबर. विशेष सुरक्षा रक्षक कायम तुमच्या तैनातीला असतात, पुढे मागे असतात, पण या सगळ्यामुळे आपली प्रायव्हसी राहतच नाही किंवा असं दुःख कधी झालं का? हो नक्की. म्हणजे आपण अगदी आपल्या सर्वसामान्य आयुष्यात आपण कधी जाऊन कुठे टपरीवरच्या हा पितो किंवा भेळ खातो वगैरे असे प्रकार संपलेच जवळपास. एक थोडासा जाच वाटतो सुरुवातीच्या काळात की सारखं काय कोणीतरी बरोबर किंवा सततच आपल्याला कोणीतरी सन्मान देत आहे, सन्मान देते तेही नको वाटत, कायम प्रकाश झोतात राहता काही कारण नसताना, तर ते निश्चित जाचक वाटतं. परंतु जसं जसं काळ जातो आणि जसं जसं तुम्ही काम करत जाता तसं त्याची सवय होते, म्हणजे त्याची आडकाठी वाटत नाही, तो तुमच्या जगण्याचा अविभाज्य भाग होतो आणि कधी कधी त्याचा फायदाही होतो असं मी म्हणेन. की कधी कधी म्हणजे तुम्ही जेव्हा एकदम गर्दीत जाऊन किंवा एकदम अशा ठिकाणी जाऊन काम करत असता तेव्हा थोडासा एक तुम्हाला आधार पण असतो त्यांचा. मी तोच प्रश्न विचारणार होते की काश्मीर आणि पंजाबमध्ये सिक्युरिटी किंवा एक चिंता वाटणं आणि आपल्या सुरक्षेची काळजी वाटणं असं कधी झालं का? पंजाबमध्ये नाही वाटलं, कारण आम्ही पंजाबमध्ये साधारणतः 2000 साली पोहोचलो, त्यावेळी तिथं जुनी स्थिती नव्हती आणि सर्वसामान्य लाईफ सुरू झालेलं होतं, त्यामुळे तशा अर्थी धोका नव्हता. काश्मीरमध्ये आम्ही असताना मात्र निश्चित होता, म्हणजे कारगिल युद्ध झालं तेव्हा आम्ही किश्तवाड, हा आता जिल्हा झाला, डिस्ट्रिक्ट डोडाचा तो भाग सब डिव्हिजन होती तिथे आम्ही होतो जेव्हा झालं तेव्हा, आणि दहशतवाद होताच पूर्ण याच्यामध्ये. आणि ते अनेक अनुभव आले की अगदी गावातच हत्या होत आहेत किंवा कुठेतरी होतंय, आणि मग त्या काळामध्ये स्थानिक लोकांमधनं अशा टीम्स उभारलेल्या होत्या की स्वसंरक्षणासाठी, आणि मग कुठेही असं काही हल्ला झाला किंवा असं झालं की सगळं ते तयार व्हायचे आणि फायरिंगचा आवाज आणि पेट्रोलिंगसाठी हे सगळे लोक बाहेर गेलेले असायचे, आणि अशा वेळी मी घरामध्ये एकटी असायची, एक बाहेर चौकीदार असायचा. पण भीती किंवा असं काही नाही वाटलं, मे बी आमचा स्वभाव तसे असतील किंवा एक स्वीकार की आपण आता आलोय ना तर आता मागे जायचं नाहीये आपल्याला. आणि फॅमिली म्हणून सुद्धा आमची एक, म्हणजे आम्ही कुटुंब असं आम्ही दोघंच होतो पूर्ण त्या जिल्ह्यामध्ये, पण एक स्वीकार होता की येस आपल्याला राहायचं. आणि एकदा रोजच तुमच्या आसपास अशा गोष्टी घडत असतात ना तेव्हा त्याची भीती किंवा असं काही वाटेनसं होतं. पहिली गोष्ट, आमचं घर जे जिथे होतं किश्तवाडमध्ये तो हमरस्ता होता आणि सगळं बाजार, न्यायालय, कोर्ट असं सगळं म्हणजे त्याच रस्त्यावर होतं सगळं, आणि त्याच भागामध्ये 2-3 वेळा हत्या झाल्या अगदी आमच्या घरापासून 100-150 मीटरच्या अंतरामध्ये. मग त्यावेळी असं एक सुरक्षिततेचं होतं की मग शक्यता आहे की आमच्याही घरावर हल्ला झाला तर हाही एक पैलू होता. तर त्यावेळी मग शेवटचा उपाय म्हणून की शेवटी तुम्हाला सुरक्षा रक्षक आणि हे सगळं असतंच, पण या सगळ्या गोष्टींना मर्यादा असतात, तर एक AK-47 कॉक करून उशाशी ठेवून झोपायचो आम्ही. म्हणजे हा नसताना तो पेट्रोलिंगला वगैरे जायचा तेव्हा पण तुम्ही घाबरलात काय आणि तुम्ही शांत बसलात काय ते व्हायचं ते होणार आहे. आणि तुम्ही एकदा जर त्या सेवेमध्ये आलात तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. मग त्यावेळी सेवेमध्ये पती आला आणि पत्नीला आणि कुटुंबाला त्याचा स्वीकार करावा लागतो, कारण की मला असं वाटतं की सेवेमध्ये पती जरी आला तरी त्याला ज्या मिळणाऱ्या सर्व सुविधा आहेत त्यांचा आम्ही उपयोग करतो. दुसऱ्या बाजूला अगदी प्रत्येक ठिकाणी जीवाला धोका असतो असं नाही, आता त्या काळामध्ये आम्ही होतो तेव्हा होता तसाही भाग, तर तेही तुम्ही स्वीकारलं पाहिजे असं वाटतं. आणि तुम्ही माझं किंवा आमचं दोघांचं असं मत आहे की प्रत्यक्ष चेहरा त्याचा दिसत असेल किंवा माझं काम जे असेल ते थोडं पडद्यामागे किंवा छोट्या लेवलला असेल, नोकरीच्या स्वरूपाबद्दल किंवा आपण काय करू शकतो किंवा आपल्या छोट्या छोट्या कामांमुळे, मोठ्या मोठ्या कामांमुळे घेतलेल्या प्रत्येक निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यावर आपण परिणाम करतो आहोत. म्हणजे अधिकाऱ्याचा तर निर्णय आणि तुम्ही संपूर्ण आयुष्य एखाद्याचं घडू किंवा बिघडवू शकता, आणि माझं काम जे होतं ते सोशल अशा प्रकारचं असल्यामुळे तुम्ही दिलासा देणं लोकांना, घरं त्यांची हे करणं, व्हायलन्स खूप होता, ड्रगच्या केसेस खूप होतात, तर अशा याच्यात तुम्ही प्रशासनासकट तुम्ही एक शक्ती म्हणून तिथे उभे राहता आणि खरोखर काम करता. म्हणजे असं नाही की दाखवण्यापुरतं बसलोय आणि तोंड पाटीलकी चालली, असा प्रकार नाही. जेन्युइनली काम केलं आणि अगदी रात्रंदिवस काम केलं, म्हणजे घरचा फोन नंबर दिलेला असायचा त्यामुळे फोन उचलले जायचे, स्वतः अटेंड करायचो आणि
काम व्हायचं त्याच्या, तर त्यामुळे ही गोष्ट अगदी पहिल्या दिवसापासून क्लिअर होती. दोन्ही बरोबरीनेच येणार, दोन्ही बरोबरीनेच येणार, की तुम्हाला असं नाही की तुम्हाला फायदे पाहिजेत त्यातले आणि धोका मात्र पत्करणार नाही आम्ही किंवा आम्ही बदल्यांना तोंड देणार नाही असं नाही. जे आहे ते सगळ्यांचं मला या सगळ्याची जाणीव होती, पण मुलांनी हे कसं स्वीकारलं, कारण ती याच्यातच जन्मली वाढली याच वातावरणात, बरोबर, त्यांनी याचा स्वीकार कसा केला आणि तुम्ही कशी वाढवलीत मुलं तुम्ही? एक सर्वसामान्य जे पालकत्व आपण म्हणतो आपल्या घरांमधनं, त्यापेक्षा हे निश्चित पालकत्व दोन तीन गोष्टींमुळे वेगळं ठरतं. कारण की ह्या मुलांनी आपण ज्या प्रकारच्या मध्यमवर्गीय आयुष्यातनं आलो त्या आयुष्याने पाहिलेलंच नाहीये. की आपण म्हणजे पुस्तकातही मी लिहिलं की सिलेंडर बदलायला जाणं किंवा बिलं भरणं, रिझर्वेशनच्या रांगेत उभं राहणं वगैरे अशा गोष्टी ज्या आपण केलेल्या त्या या मुलांनी कधी पाहिलेल्याच नाहीत, कराव्याच लागल्या नाहीत त्यांना कधी. आणि त्यामुळे दोन गोष्टींची मी काळजी घ्यायचा, दोघांनी आम्ही प्रयत्न केला की त्यांनी एकतर सर्वसामान्य मुलांसारखंच वागावं, अनावश्यक पद्धतीने सतत त्यांच्या मागे नोकर आहेत आणि मग त्यांना अगदी युवराजासारखं अगदी वर खाली कोणी बघतंय हा प्रकार नको, की त्यांनी नॉर्मल मूल असतं तसंच त्यांनी वागलं पाहिजे, तसंच वाढलं पाहिजे. ते धडपडले मळले काय त्याला खेळताना मारामाऱ्या होतात, मुलांच्या भांडण होतात, त्या सकट ती मुलं वाढली पाहिजेत, तरच ते मूल म्हणून किंवा माणूस म्हणून त्याचा विकास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे घरातली कामं जेवढं मला शक्य होतं तेवढं मी त्यांना करायला लावली. तर अशा प्रकारच्या, शिवाय बाजारात त्यांना घेऊन जायची भाजी आणायला, त्यांच्या खिशात पैसे देऊन की आपण घ्यायची आणि 500 रुपये किती लवकर संपतात किंवा 1000 रुपये किती लवकर संपतात हे कळलं की मग थोडासा एक जाणीव होते की सगळं जे काही दिसतंय ग्लॅमर ते पार्ट ऑफ म्हणजे तुमच्या वडिलांच्या पदामुळे मिळालेलं आहे आणि त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि घरात कितीही माणसं असेल, किती नोकर असले तरी त्यांच्याशी आदरानेच वागलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की अधिकाऱ्याची मुलं म्हणून जशी त्यांची अधिक जास्ती जबाबदारी आहे या सामाजिक प्रश्नांना जाणून घेणं आणि शक्य झाल्यास त्यांची आवड असल्यास त्याच्यावर काम करणे त्यांची अधिक जबाबदारी आहे. तर तुमचा निदान दृष्टिकोन याबद्दल व्यापक असला पाहिजे, म्हणजे आम्हाला माहितच नाही काही आणि आम्ही आमच्याच कुठल्या तरी व्हर्च्युअल जगामध्ये आहोत असं असता कामा. यासाठी मी मनापासून प्रयत्न केला आणि जिथे जिथे शक्य होतं तिथे वेगवेगळ्या कॅम्प्सच्या ठिकाणी किंवा शाळा होत्या तिथे मी मुलांना घेऊन जायचे आवर्जून की बघा म्हणजे अशाही पद्धतीमध्ये मुलं आहेत. आणि तरी सुद्धा आपण त्यांच्यावर दया न दाखवता किंवा त्यांना बिचारी वगैरे न म्हणता आपण मदतीचा हात दिला पाहिजे त्यांना आणि ते देणं शक्य आहे आणि आपलं ते कर्तव्य सुद्धा आहे की त्यांना. नुसतं शालेय आणि कॉलेजच्या शिक्षणा पलीकडे सुद्धा एक भोवताळ आहे आपला, त्याच्या पलीकडेच सगळा भोवताळ, बरोबर, त्याच्या तो भोवताळ समजला पाहिजे आणि आत्मीयता त्या भोवतालाबद्दल बरोबर असली पाहिजे. हे आयुष्य जगताना एक वेगळी ताकद अंगी बाणवणं फार गरजेचं आहे असं तुमच्याशी बोलताना आता मला वाटलं. आणि वारंवार तुम्ही जो उल्लेख करताय तो संवेदनशीलतेचा, सर्वसामान्य माणसाची संवेदनशीलता ही आता कमी होत चालली असं आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळेच घडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या भोवताली बघतच असतो आपण. मुलाखतीच्या शेवटाकडे येतोय आपण, ही संवेदनशीलता वाढीला लागण्यासाठी काय करता येईल तुम्ही तुमच्या अनुभवातून काय सांगाल? मला असं वाटतं की आपण म्हणत जरी असलो ना वैयक्तिक पातळी तरी जोपर्यंत आपण केलेल्या कुठलाही काम असेल, मग ते घरातलं असेल, बाहेरचं असेल, व्यावसायिक असेल, खाजगी आयुष्यातलं असेल, जोपर्यंत आपण ही जाणीव आपल्या सगळ्यांमध्ये जागृत होत नाही की मी करत असलेलं प्रत्येक काम, मग मी एखादा सरकारी अधिकारी किंवा एखादा जज म्हणून मी एखादा निर्णय घेत असेल किंवा मी एक गृहिणी म्हणून घरातला कचरा रस्त्यावर फेकत असेल, या दोन्ही कामांचं आपण जोपर्यंत त्या पातळीपर्यंत जाऊन विचार करत नाही की आपलं प्रत्येक छोटं काम, प्रत्येक मोठं काम समाजाच्या रचनेवर आणि धारणेवर परिणाम करत असतं, हे जोपर्यंत ही जाणीव आपल्या सगळ्यांमध्ये जागृत होत नाही तोपर्यंत हे चित्र बदलणार नाही. आणि त्यासाठी संवेदनशीलता आणायची तर शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा बदल घडण्याची आवश्यकता आहे असं वाटतं. मी काही शिक्षण तज्ज्ञ नाही, पण जे काही मी पाहते आजूबाजूला की 7वी 8वीपासून मुलांना IIT चे क्लास लावायचे, मग हे कोडिंग शिका, अमुक शिका, आणि मग त्या मुलांना कधी वेळ पडली तर स्वतःचं पोट भरणं इतकं एक सँडविचही बनवता येत नाही, चहा करून पिता येत नाही, किंवा प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना अवलंबून राहावं लागतं की आता काय करायचं ही सवयच नाहीये. कधी सुविधा देतो अनावश्यक की आपण त्यांचं बॉन्साय करून ठेवतो की जगणं असं सगळं छान आखीव रेखीव आणि असं नसतं, त्या प्रश्नांसकट आणि सुविधांसकट तुम्ही जेव्हा सगळं यश अपयश पचवत जगता आणि समाजाला जगता येतं शिकवायचं आणि तेच जगणं आहे, बरोबर. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे झापडबद्ध पद्धतीने शिकता की हे शिकायचं का, आणि ते शिकण्यात सुद्धा मला आवडतो एखादा विषय म्हणून मी नाही शिकत, शिकते का तर सध्या हा चालू आहे विषय करंट ज्याला आपण मार्केटमध्ये आहे, मग त्यामुळे मला चांगली नोकरी मिळेल, मी परदेशी जाईन किंवा 4 बंगले बांधीन किंवा जगभर फिरून येईन, असा एकूण जेव्हा उद्देश होतो शिक्षणाचा तेव्हा सगळ्याच गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभं राहतं की तुम्ही माणूस म्हणून तुमची विकास करता आहात की नाही, की माणूस तुम्हाला तुमच्या रोजच्या खाण्यापिण्यातल्या वस्तू ओळखता येत नाहीत, तुम्हाला झाडं ओळखता येत नाहीत, तुम्हाला पक्षी ओळखता येत नाहीत, दिसतच नाहीत,
आणि निसर्गाशी जवळीक वगैरे तर त्याच्या सुद्धा झापडबंद पद्धती झालेल्या की तुम्ही विकेंडला जाऊन कुठेतरी रिसॉर्टवर गेलात म्हणजेच तुम्ही चार झाडं लावा आणि निसर्गाशी जवळीक अशा गोष्टी ज्या आहेत ना तर या सगळ्या जीवन पद्धतीकडेच आपण सगळ्यांनीच पाहायची गरज आहे. म्हणजे राजकीय नेतृत्वापासून प्रशासनापासून शिक्षण व्यवस्थेपासून आपण पालक म्हणून सगळ्यांनी त्याकडे बघायची गरज आहे. आणि आपण खूप भयंकर वाटतं की मुलं ज्या प्रकारे व्हिडिओ गेम्स वगैरे खेळतात आणि त्या इतक्या हिंसक असतात किंवा ज्या प्रकारच्या सिरियल्स किंवा ज्या प्रकारचे कार्यक्रम की ज्याच्यात सगळंच अत्यंत हीन अभिरुचीच्या गोष्टी जास्त खपतात आणि त्यामुळे एक आपण जे न्यू नॉर्मल ज्याला म्हणता येईल की असंवेदनशील आणि अत्यंत स्वार्थी आत्मकेंद्रित असे आपण जे होत चाललेलो आहोत त्यामुळे आपण आपल्या मुळांपासून तुटतो आहोत आणि जेव्हा त्याच्यापासून तुटतो आपण तेव्हा आपण कुठलेच राहत नाही. ह्या दृष्टीने आपण सगळ्यांनी थोडंसं थांबायची गरज आहे, थोडंसं स्लो डाऊन व्हायची गरज आहे. फास्ट फूड आणि फास्ट लाईफ आणि फास्ट ट्रॅक खूप झालं तर ही मुळे जर घट्ट असतील तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी तिथे तगून राहतात. जसं मी मगाशी बोलता बोलता हा मुद्दा सुटला की खूप बदल्या झाल्या आणि त्याचा त्या त्यावेळी खूप त्रास झाला पण त्याचा एक प्रचंड फायदा असा झाला की आम्ही कुठेही ऍडजस्ट होतो की जसं मांजराचं पिल्लू कुठूनही फेकलं की ते चार पायावर उभं राहतं तसं मुलं काय किंवा आम्ही काय की बा आज अगदी काही काही ठिकाणी तर पाच पाच सहा सहा एकरात घरं होती आमची म्हणजे शेती बीती करता येईल एवढी मोठी होती. काही अगदी तीन खोल्यांचे फ्लॅट होते. काही ठिकाणी प्रचंड तुमच्या बरोबर स्टाफ होतं, काही ठिकाणी कुणीच नव्हतं. पण ही अशी कवच कुंडल असल्यासारखं तुम्ही स्वतःला जर समजा की लालबत्तीची गाडी किंवा बरोबर कॉन्स्टेबल असल्याशिवाय आम्ही जाऊ शकत नाही कुठे त्याशिवाय अशा प्रकारचं ते आहे ते एन्जॉय करा. नाहीतर त्या वाचूनही तुम्हाला जगता आलं पाहिजे आणि त्यातले प्रश्न आणि ह्या सगळ्या गोष्टींसकट तुम्ही जगला पाहिजेत असं तर तुम्ही संवेदनशील राहता आपो. प्रत्येकाने आपला आपला मार्ग शोधला पाहिजे संवेदनशील राहण्यासाठी. कुणाला ती संवेदनशीलता निसर्गात सापडेल, कुणाला रोजच्या कामातही. आपल्या प्रत्येकानी जोपर्यंत आपण आपला आपला भूमिका जी आहे किंवा व्यवसाय जो आहे तो निभावत नाही आणि जे पुन्हा मी परत परत सांगेन की मी जे काम करते कुठलंही छोटंसं काम असेल त्या छोट्याशा कामाचा सुद्धा समाजावर परिणाम होतो आहे अंतिमता. मी कचरा फेकते तेव्हा माझं मूल कदाचित नसेल बघत पण दुसरं मूल पाहत असेल तर त्याच्यासमोर मी एक खराब आदर्श ठेवते की चालतं असं काही केलं तर. हा इथपर्यंत लेवलपर्यंत आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मग ती आपली कहाणी जोपर्यंत रचली जात नाही तोपर्यंत समाज म्हणून आपण नाही जाऊ शकणार पुढे. आणि त्या अर्थी मी हे शीर्षक दिलं जे अपरंटली फार साधं वाटतं. प्राजक्ता, तुमच्या आमची कहाणीमध्ये आज आम्हाला थोडंसं डोकावता आलं आणि एक वेगळं आयुष्य समजलं, त्या आयुष्यातल्या जबाबदाऱ्या समजल्या आणि तिथे करता येण्यासारखं कामही समजलं आणि तुम्ही जे काम उभारलंय तेही समजलं. आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.